आरोपी कारागृहात गांजा आणि मोबाईलची बॅटरी घेऊन जाताना आढळल्याने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली असून प्रकरणाला गांभीर्याने घेत तब्बल 350 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी नागपूर मध्यवर्ती कारागृहात सर्च ऑपरेशन केले. मात्र एवढ्या मोठ्या सर्च ऑपरेशननंतर पोलिसांच्या हाती फक्त 5 ग्रॅम गांजा आलाय. त्यामुळे या कारवाईत पोलिसांनी खोदा पहाड निकला चुहा असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ही कालची घटना आहे. या ठिकाणी हा जो आरोपी आहे, ह्या आरोपीचं नाव आहे सूरज कन्हैयालाल कावळे. 22 वर्षाचा आरोपी आहे. हा ॲक्च्युली मूळचा कापरखेड्याचा आहे आणि 2019 सालची एक त्याच्यावर केस सुरू आहे, ज्यामध्ये तो मोक्का पण लागलेला आहे. तर हा आरोपी आणि त्याचे इतर 3 साथीदार असे 4 लोकांना काल कोर्ट पेशिकामी सेंट्रल जेलमधून आमच्या इस्कॉट पथकाने कोर्टामध्ये हजर केलं होतं. आणि त्यातून नंतर परत येत असताना त्याला त्याच्या वकिलांनी एक फाईल दिली असं प्राथमिक माहिती आहे. आणि ती फाईल घेऊन तो नंतर ती चार्जशीटची फाईल आहे, त्यामध्ये काय कागद आहेत असं थोडक्यात आमच्या लोकांनी पाहिल्याच्या नंतर दिसून आलं होतं. परंतु ज्यावेळेस ह्या आरोपीला पुन्हा जेलमध्ये भरती करण्यासाठी घेऊन गेले, त्यावेळेस जेलच्या गार्डने त्या फाईलचं संशय आला त्यांना की ते फाईलचं वजन जास्त वाटत आहे. आणि त्याची बारकाईने तपासणी केली असता त्या फाईलचं जे पुढचं आणि मागचं जे मेन कव्हर असतं त्या कव्हरमध्ये काही वस्तू लपवली असल्याचा संशय त्यांना आला. त्यानंतर त्यांनी धंतोली पोलिसांना आणि वरिष्ठांना माहिती दिली. त्यानंतर मग आमचे पोलीस निरीक्षक धंतोली यांनी त्या ठिकाणी जाऊन सविस्तर व्हिडिओग्राफी करून पंचनामा केलेला आहे. त्यामध्ये असं आढळलं की त्या फाईलच्या कव्हरमध्ये सुमारे 50 ग्रॅम गांजा लपवण्यात आलेला होता. त्याचप्रमाणे मोबाईलच्या साध्या मोबाईलच्या ज्या जुन्या टाईपच्या मोबाईल ज्या असायचे त्याच्या ज्या बॅटऱ्या आहेत त्या काही बॅटऱ्या 15 बॅटऱ्या त्या ठिकाणी लपवण्यात आलेल्या होत्या असं निष्पन्न झालेलं आहे. आणि यामुळे या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सर, प्रथम दर्शने जे गार्ड होते त्यांची निगलन्सी समोर येत आहे का, काय माहिती आहे याबद्दल काय? तर या बाबतीत 5 कर्मचारी होते त्या ठिकाणी एस्कॉर्ट सेलचे. त्या 5 जणांची चौकशी करण्यात आली काल तात्काळ. आणि त्यांचा काही सहभाग आहे किंवा नाही याबाबत आता विशिष्ट इन्क्वायरी आमची चालू आहे. परंतु तात्काळ प्रभावांनी माननीय CP साहेबांनी त्यापैकी 2 अंमलदारांना निलंबित केलेलं आहे. आणि इतर 3 जणांवर देखील विभागीय चौकशीची कारवाई त्या ठिकाणी प्रस्तावित करण्यात आलेली आहे. अद्ययावत यंत्रांचा वापर करून भिंतीत किंवा जमिनीत लपलेले मोबाईल आणि इतर आक्षेपार्ह वस्तू शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र एवढ्या प्रयत्नानंतरही पोलिसांच्या हाती फक्त 5 ग्रॅम गांजा लागलाय. थेट सेंट्रल जेलमध्येच अशा पद्धतीने अंमली पदार्थ आणि मोबाईल पोहोचत असल्याचे उघड झाल्यानंतर आज पहाटे नागपूर पोलिसांनी नागपूर सेंट्रल बंद झालं होतं. अद्ययावत यंत्रांचा वापर करून भिंतीत व जमिनीत लपलेले मोबाईल आणि इतर आक्षेपार्ह वस्तू शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र एवढ्या प्रयत्नानंतरही पोलिसांच्या हाती फक्त 5 ग्रॅम गांजा लागलाय. परत बंद झाले. वापर करून भिंती व जमिनीत लपवलेले मोबाईल आणि इतर आक्षेपार्ह वस्तू शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र एवढ्या प्रयत्नांनंतर पोलिसांच्या हाती फक्त 5 ग्रॅम गांजा लागलाय. थेट सेंट्रल जेलमध्येच अशा पद्धतीने अंमली पदार्थ आणि मोबाईल पोहोचत असल्याचे उघड झाल्यानंतर आज पहाटे नागपूर पोलिसांनी नागपूर सेंट्रल जेलवर आजवरची सर्वात मोठी कारवाई करत 350 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मार्फत सर्च ऑपरेशन राबवला. जेलमधील गुन्हेगारांना कैद्यांना पोलीस धाड मारतील याची माहिती आधीच मिळाली होती का असा प्रश्न निर्माण झालाय. आणि त्यामुळेच जेलमध्ये बंद असलेल्या गुन्हेगारांचा नेटवर्क पोलिसांपेक्षा भारी असल्याची चर्चाही सुरू झाली आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या 6 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. तसेच कोर्टात घेऊन गेलेल्या 2 कर्मचाऱ्यांनाही निलंबन करून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या 6 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. तसेच कोर्टात घेऊन गेलेल्या 2 कर्मचाऱ्यांनाही निलंबन करून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. यात एक निलंबित पोलीस उपनिरीक्षक सूत्रधार असून त्याने मोबाईल गांजा आणण्यासाठी आरोपीच्या भावाला पैसे दिले होते. कारागृहातून आरोपींना न्यायालयात पेशीसाठी घेऊन जाणे आणि परत कारागृहात पोहोचवण्याची जबाबदारी आरोपी सेलची असते. त्यासाठी विशेष पथक बनवण्यात आले आहे. मोक्काच्या आरोपींसोबत तर सशस्त्र पोलीस नैनात केले जातात. मोक्का न्यायालयाच्या आसपासही कडेकोट सुरक्षा असते. अशात सूरजला कोण कोण भेटला, कोणी त्याच्या हातात कागदपत्रांचे फोल्डर दिले
जेव्हा त्याला कागदपत्र देण्यात आले तेव्हा त्यांची तपासणी झाली किंवा नाही झाली या सर्व मुद्द्यांवर पुढील तपास होणार आहे. प्रकरणात आरोपी सेलच्या कर्मचाऱ्यांची भूमिका संशयास्पद आहे. आरोपी सुरेशसोबत तैनात कर्मचाऱ्यांचीही चौकशी सुरू आहे. सर्वात मोठा प्रश्न हा आहे की आरोपीजवळ मोबाईलच्या 15 बॅटरी मिळाल्या, मोबाईल नव्हते. मोबाईलशिवाय केवळ बॅटरी काय कामाच्या? यावरून स्पष्ट आहे की कारागृहात एकतर आधीच मोबाईल फोन आहेत किंवा आरोपी भविष्यात बॅटरींप्रमाणेच मोबाईलही घेऊन जाणार होता. बॅटरीविना मोबाईल काहीच कामाचा नाही. अशात कारागृहात आधीपासून तर मोबाईल उपलब्ध नाहीत ना, याचा तपास कारागृह प्रशासन करीत आहे. मात्र या घटनेने कारागृहाच्या बाहेर आणि आतमधील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. यापूर्वीही नागपूर मध्यवर्ती कारागृह संपूर्ण देशात अशाच कारणांमुळे बदनाम झाली आहे.